नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकून उरण येथील तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळाचे पवन हेलिकॉप्टर मंगळवारी सकाळी अरबी समुद्रात आपत्कालीन परिस्थितीमध्ये उतरवण्याची वेळ आली या दुर्घटनेत ओएनजीसीचे तीन कर्मचारी आणि एका कंत्राटी कर्मचाऱ्याचा मृत्यू झालाय ओएनजीसीचं पवन हाऊस हेलिकॉप्टर मुंबईच्या किनारपट्टीपासून सुमारे साठ नॉटिकल मैल अंतरावर मंगळवार दिनांक अठ्ठावीस जून रोजी दुपारच्या सुमारास मुंबई हाय येथील सागर किरण तेल विहिरीजवळ तांत्रिक बिघाड झाल्याने हेलिकॉप्टर उतरवण्याचा प्रयत्न करण्यात येत होता मात्र तेल विहिरीवरील लँडिंग क्षेत्रापासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर हेलिकॉप्टर उतरवावं लागलं या हेलिकॉप्टरमध्ये सात प्रवासी आणि दोन वैमानिक होते फ्लोटर्सच्या सहाय्याने हेलिकॉप्टर काही काळ तरंगत राहिलं त्यावेळात भारतीय तटरक्षक दल भारतीय नौदल आणि ओएनजीसी मदत पथकाने हेलिकॉप्टरमधील नऊ जणांना वाचवून रुग्णालयात दाखल केलं मात्र उपचारादरम्यान त्यातील चौघांचा मृत्यू झाला मृत्यू झालेले चार कर्मचारी बेशुद्ध झाले होते त्यांना नौदलाच्या हेलिकॉप्टरच्या सहाय्याने मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं मृतांमध्ये तीन ओएनजीसीचे नियमित कर्मचारी होते तर एक कंत्राटी कर्मचारी होता वादळवारा लाईव्ह साठी ब्युरो उरण नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन